नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. मूर्तिजापूर MIDCच्या फॅक्टरीला आग, करोडोंचे नुकसान. कारगिल विजय दिनाला 20 वर्ष पूर्ण, शहीदांना अभिवादन. ग्रामसेवक रोजगार सेवकांना सीईओंनी केले मार्गदर्शन. मोर्णा नदी पात्राला पूर, शेत रस्ता गेला वाहून. लाखनवाडा महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. मूर्तिजापूर येथील MIDC परिसरात एका पॉलिमर केमिकल फॅक्टरीला उशिरा रात्री भीषण आग लागून संपूर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. मूर्तिजापूर येथील MIDC परिसरात असलेल्या एका पॉलिमर केमिकल फॅक्टरीला शुक्रवारच्या रात्री 1:30 दरम्यान भीषण आग लागून संपूर्ण फॅक्टरी आगीत जळून खाक झाली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मूर्तिजापूर बायपास कंझरा रोडवर असलेल्या MIDC परिसरातील तनिष्क केमिकल फॅक्टरीला अचानक आग लागली. रात्री 1:30 दरम्यान लागलेल्या आगीची भीषणता एवढी होती की यात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. यामध्ये फॅक्टरीत असलेले 50 ते 60 लाख रुपयांचे केमिकल जळाल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर नगरपालिकेचे अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. नागपूर येथील डॉक्टर अजय चांदुरे व दीपाली चांदुरे यांच्या मालकीची असलेली फॅक्टरी जळून खाक झाल्याने 2.5 कोटी रुपयांचे वर नुकसान झाल्याचे डॉक्टर अजय चांदुरे यांनी सांगितले. क्या जानकारी है और कितना नुकसान और कितनी गाड़ियां कहां कहां से बुलाई है? वो अजय चांदुरे की MIDC मूर्तिजापुर में फैक्ट्री है. हमको मालूमात मिली थी कि फैक्ट्री में आग लग गई. तो आग मालूम होने के बाद में अकोला, दरियापुर, कारंजा और मूर्तिजापुर शहर यहाँ की 4 गाड़ियाँ अग्निशामक की बुलाई और 4 गाड़ी के करीबन 2-2 ट्रिप यानी 10 गाड़ियाँ अभी तक डालना हुई वाली है. यानी 40 केमिकल के ड्रम थे और मशीन ऐसा करीबन 50 से 60 लाख रुपये का अंदाजन नुकसान होने वाला है. कारगिल युद्ध विजयाला 20 वर्ष पूर्ण झालीत. कारगिल विजय दिनानिमित्त शहरातील हुतात्मा स्मारकावर शहीदांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सैनिकांनी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कारगिल विजयाला आज 20 वर्ष पूर्ण झाले. काश्मीरच्या कारगिल भागात पाकिस्तानला परास्त करीत भारतीय सेनेने ऑपरेशन विजय पूर्ण केले. 26 जुलै रोजी ऑपरेशन विजयचा वर्धापन दिन अकोला येथे उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला शहरातील नेहरू पार्क स्थित हुतात्मा स्मारकावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन केले. 1999 पाकिस्तानात सेनेने लाईन ऑफ कंट्रोल ओलांडीत पहाड्यांमधून कारगिलवर ताबा घेतला होता. हा परिसर जवळपास 18,000 फूट उंच एवढा होता. भारतीय सेनेच्या जवानांनी युद्ध करीत त्यावर 26 जुलै 1999 रोजी ताबा मिळविला होता. तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. अकोला शहरातील हुतात्मा स्मारकावर माजी सैनिक संघटनेचे जवानांनी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहरातील माजी सैनिक, शहीद कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवक व रोजगार सेवकांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी ग्रामसेवक, रोजगार सेवक, विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे CEO आयुष प्रसाद यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात राबविण्यात येतात. या सर्व योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी आपले कामकाज योग्य पद्धतीने करावे असे निर्देश सीईओ यांनी दिले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात तथा शासनाच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे आवाहनही जिल्हा परिषद सीईओ यांनी केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विस्तार अधिकारी ग्रामसेवक रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेला अनुपस्थित राहणाऱ्या ग्रामसेवक व रोजगार सेवकांना तात्काळ शो कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले. गुरुवारी आलेल्या जोरदार पावसामुळे शहरापासून जवळच असलेल्या चांदूरजवळील मोरणा नदी पात्राला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या पुराच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्या कारणाने शेत रस्ता वाहून गेला तर शेतात पुराचं पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालं. गुरुवारी अकोला शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे नदी नाल्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. अकोला शहरापासून जवळच असलेल्या चांदूर गावाजवळून वाहणाऱ्या मोरणा नदीला पुराची स्थिती निर्माण झाली. मोरणा नदीला पूर आल्याने पाण्याचा प्रवाह वाढून नदी पात्राजवळील शेत रस्ता वाहून गेला. मोरणा नदीमधील पाणी अनेक शेतांमध्ये घुसले त्या कारणाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शेत रस्त्यासह जवळपासची जमीन खरडून गेली होती. मोरणा नदीला आलेला पूर पाहण्याकरिता चांदूर येथील नागरिकांनी गर्दी केली होती. गुरुवारी आलेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते. मोरणा नदी पात्राला अनेक नाले जोडले गेले असल्याने चांदूरजवळून वाहणाऱ्या मोरणा नदीला पूरसदृश्य स्थिती पाहावयास मिळाली. बाळापूर तालुक्यातील लाखनवाडा येथील महिलांनी पाणी टंचाई विरोधात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून सीईओ यांना निवेदन दिले. यावेळी सीईओ आयुष प्रसाद यांनी पाणी पुरवठा अभियंत्यांना बोलावून सदर प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे लाखनवाडा येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये उन्हाळ्यात व पावसाळ्यात पाणी पुरवठा करण्यात आला नाही. सरपंचाला तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने या वार्डातील महिलांनी अखेर जिल्हा परिषदेवर मोर्चा आणला. बाळापूर तालुक्यातील लाखनवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 3 मधील समतानगरमध्ये मागील काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे या गावात पाण्याची टाकी असताना ऐन पावसाळ्यात प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती. या संदर्भात ग्रामपंचायत सरपंचाला अनेक वेळा तक्रार करूनही काहीच उपाययोजना होत नसल्याने येथील महिलांनी आज शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा आणला व पाणी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सीईओंना दिले. सीईओ यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांना तात्काळ बोलावून पाणी समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुणाची नको आम्हाला खबरदार जेव्हा मिळतो आहे आरआरसीचा माणुसकीचा हात. आपल्या न्याय हक्कासाठी नेहमीच झटतो तोच खरा आपला साथीदार. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात आहे ज्यांचा धाक. कोणताही भेदभाव न करता मिळते ज्यांची साथ त्यालाच तर म्हणतात आरआरसीचा माणुसकीचा हात. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी आलेल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावीत नागरिकांना दिलासा दिला. जिल्हाभरात या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे. मागील आठवड्यात शनिवारी रात्री आलेल्या पावसानंतर शहरासह जिल्ह्यात गर्मीमुळे सर्वच नागरिक हैराण झाले होते. तेव्हापासून पावसाने दांडी मारली होती. या दरम्यान गुरुवारी शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावीत नागरिकांना दिलासा दिला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील 4 दिवसापासून वाढत चाललेल्या उकाड्यापासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. गुरुवारी जिल्ह्याभरात पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे दिसून आले. काही तास चाललेल्या या पावसामुळे अकोला शहर न्हाऊन निघालं. पावसाळ्याच्या दिवसात गर्मीमुळे सर्दी खोकला तापासारखे आजार वाढत होते. वातावरणात बदल झाल्यामुळे याचा परिणाम पिकांवर झाला होता परंतु गुरुवारी आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत.
वाशिम शहरात 18 जुलै रोजी चोरट्यांनी 3 दुकाने फोडली. या प्रकरणात 4 दिवसातच पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावित मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईत जवळपास 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात शहर पोलीस स्टेशनपासून केवळ 5 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या व मुख्य चौकांपैकी एक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या कंकाळ कॉम्प्लेक्समधील ओळीने 3 दुकाने 18 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून शहर पोलिसांना जबर आव्हान दिले होते. पोलिसांनी 4 दिवसात चोरांना मुद्देमालासह अटक केली आहे. शहरातील अक्षदा किड्स हे रेडीमेड कपड्यांचे, पतंजली शॉपीचे दुकान, या दुकानातील चोरट्यांनी चोरलेला नगद मुद्देमालासह 3 लाख रुपये हस्तगत केले आहेत. हे चोरटे राजस्थानमधील बडनेर जिल्ह्यातील असून सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील तेलंगखेडी येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची नावे ओमप्रकाश बिश्नोई वय 21, कैलास बिश्नोई वय 23, अभिषेक पवार वय 19 यांना अटक करण्यात आली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, पोलीस निरीक्षक बळीराम गीते, पोलीस स्टेशन वाशिम शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, गिरीश तोगरवाड, पोलीस हवालदार विजय पतंगे, रामकृष्ण नागरे, प्रशांत अंभोरे, पोलीस शिपाई गणेश बर्गे, विठ्ठल महाले, गजानन कऱ्हाळे, अमोल घिरे, सर्व पोलीस स्टेशन वाशिम शहर व सायबर सेलचे पोलीस शिपाई दीपक यांनी केली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे जड वाहनांची आकस्मिक तपासणी मोहीम राबविण्यात आली. नेहरू पार्क चौकात केलेल्या कारवाईत जड वाहनांना जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे जड वाहनांची आकस्मिक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनांना जप्त करण्याची कारवाई करण्यात येते आहे. शहरातील नेहरू पार्क चौकात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निरीक्षकांनी वाहतूक करणाऱ्या मालवाहक वाहन, ट्रक, ट्रॅक्टर, शालेय बसेस यांची तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान जड वाहनांची कागदपत्रे, ओव्हरलोड माल, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून ही वाहने जप्त करीत ट्रॅफिक कार्यालयात आणण्यात आली. यावेळी शहरात येणारे व शहरातून बाहेर जाणारी वाहने तपासण्यात आली होती. विदर्भातील सर्वाधिक लोकप्रिय सिटी चॅनलद्वारे युवती व महिलांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येते आहे. हिंदी बातमी पत्राकरिता न्यूज रीडर म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी रविवारी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संपर्क साधावा. विदर्भातील सर्वाधिक लोकप्रिय सिटी चॅनलने युवती व महिलांसाठी आपली एक आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सिटी न्यूजच्या हिंदी बातमी पत्राकरिता न्यूज रीडरची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर आपला चेहरा फोटोजेनिक असेल आणि आपले हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, आपल्याला सामान्य ज्ञानाची माहिती आहे, तर आपणासाठी ही सुवर्ण संधी आहे. रविवारी 28 जुलैला सकाळी 11 वाजता पासून ते 2 वाजेपर्यंत हिंदी बातमी पत्राकरिता न्यूज रीडरची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येत आहे. जर आपण न्यूज रीडरसाठी इच्छुक आहात तर रविवारी सकाळी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आमचे मुख्य कार्यालय RRC नेटवर्क उत्सव संकुल 3 माळा गांधी रोड येथे संपर्क करावा. अकोला येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्हाभरातून शिक्षकांनी हजेरी लावली. विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ, अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांचे संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा व राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव विभागस्तर कार्यशाळेचे आयोजन दिनांक 26 जुलै 2019 रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाले. अमरावती विभागाच्या 5 जिल्ह्यातून विज्ञान शिक्षक सहभागी झाले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक भाऊसाहेब मांडवगणे अध्यक्ष अकोला एज्युकेशन सोसायटी, तर उद्घाटक दिनेशजी तरोळे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर समाधान डुकरे, प्राचार्य DIEC PED, मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर हेमंत पांडे नागपूर यांनी कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले. प्राध्यापक डॉक्टर पूनम अग्रवाल,
पीरियॉडिक टेबलवर प्राध्यापक डॉक्टर रवींद्र भास्कर इन्स्पायर अवॉर्ड, तर सौ रमणी जोशी यांनी विज्ञान नाट्यावर मार्गदर्शन केले. शशिकांत बांगर यांनी ज्ञान विज्ञान परीक्षेचे स्वरूप व अंमलबजावणी यावर, तर जिल्हा विज्ञान मंच परीक्षेवर प्राचार्य माधव मुंशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी केलं मला समजलं म्हणजे विज्ञान, आणि शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जे काही शिकवायचं आहे ते आपण अगोदर करून बघितलं पाहिजे. त्यालाच आजकालच्या भाषेमध्ये आपण स्वाध्याय ज्याला म्हणतो, ते हे विज्ञान जे आहे हे विज्ञानातून विज्ञान शिक्षणातून आपल्याला मिळतं. भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळा किंवा राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव या 2019 कार्यशाळेचे कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये जिल्ह्यातील जवळपास सर्वच विज्ञान शिक्षकांनी या ठिकाणी आमंत्रण केलेलं आहे, आणि त्याचे विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे 3 विषय दिलेले आहेत, आणि राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे सुद्धा 4 विषय दिलेले आहे. या विषयावर शिक्षकांनी योग्य ती तयारी करावी, आणि विज्ञान मेळाव्याकरिता विज्ञान विज्ञान मेळाव्याकरिता इयत्ता 8 ते 10 विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी करून घ्यावी, आणि विज्ञानाची जी चळवळ कॉलेज येतील ती पूर्णपणे सफल करावी. याची उकल प्रत्यक्ष प्रयोगातून विद्यार्थ्यांना व्हावी, आणि विज्ञानाची खरोखर विद्यार्थ्यांनी मजा लुटावी यासाठी प्रयोगशाळेमधून विज्ञान विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. प्रयोगशाळा या एकदम सुसज्ज असल्या पाहिजे, त्यासाठी शिक्षकांना या नाट्य महोत्सवातून विज्ञान मेळाव्यातून निश्चित प्रेरणा मिळेल असं मला वाटतं. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होणे आणि शिक्षकांना त्याप्रमाणे प्रशिक्षण मिळणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कारण विद्यार्थ्यांमधले प्रज्ञावंत विद्यार्थी जर आपण शोधले आणि त्यांना विशेष असं शिक्षण दिलं विज्ञानाचं, तर ते विद्यार्थी निश्चितच पुढे वैज्ञानिक होण्यास कारणीभूत ठरेल, त्या गोष्टी वैज्ञानिक होण्यास कारणीभूत ठरेल. आणि हा त्या विद्यार्थ्यांमधले प्रज्ञावान विद्यार्थी शोधणे त्यासाठी आपल्याला आधी शिक्षक तयार करावे लागतील, आणि ते तयार करण्याची खरं उद्देश या कार्यशाळेचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ लोक आलेले आहेत, नागपूरहून डॉक्टर पांडे आलेले आहेत, दुसऱ्या नाट्याची जाण असणाऱ्या रमणी जोशी मॅडम आलेल्या आहेत, आणि यांनी हे या शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत, आणि विशिष्ट असे कृती करून किंवा प्रयोग करून त्याचे निष्कर्ष काढून आणि नंतर मग तो तपासणे हा महत्त्वाचा त्याचा उद्देश आहे. म्हणजे एखादा जर का विद्यार्थी म्हणत असेल की बा आर्किमिडीस तत्व काय आहे, तर मग आर्किमिडीस तत्व हे प्रत्यक्ष जेव्हा त्याला तो पडताळा घेईल त्याचा, तेव्हा त्याला आनंद होईल की बा खरोखर हे आर्किमिडीस तत्व मी बघितलेलं आहे आणि मी पडताळलेलं आहे. अकोला मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पार्ट टाइम काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांना लेखी पत्र न देता कामावरून बंद करण्यात आले. या संदर्भात न्याय देऊन कामावर रुजू करण्याची मागणी सदर महिलांनी केली आहे. मागील 11 वर्षापासून अकोला येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पार्ट टाइम कार्य करणाऱ्या सौ उषा राजू सिंगरूप आणि सौ उषा नागेश महांडकर नामक महिला कर्मचाऱ्यांना विनाकारण लेखी पत्र न देता 20 जून 2019 पासून कामावरून काढण्यात आले. पार्ट टाइम कार्यरत दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना केवळ मौखिक आदेश देऊन कामावरून बंद करण्यात आले. याची तक्रार महाराष्ट्र सर्कल पार्ट टाइम सेक्रेटरी अमरावती व पोस्ट मास्टर जनरल नागपूर यांच्याकडे करण्यात आली. याचा निर्णय घेणे बाकी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लेखित आदेश द्यावा अशी मागणी सिटी न्यूजशी बोलताना सदर महिलांनी व्यक्त केली आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे, बा 7वा 6वा आम्हाला द्या, पण पगार वाढ करा आमचा, पण हे करून नाही राहिले कोणीच. आणि तुम्हाला नोकरीहून काढून टाकलं तर परत काय मागणी आहे तुमची? मागणी हेच, कामावर घ्या बा, आमच्या उपासमारीची पाळी आलेली आहे. 2002 लागलेली आहोत सुरेंद्रांना, 19 वर्ष झाले मला लागायचं, पण त्यांना असं आदेश न देता आम्हाला कामावरून काढून टाकलं. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी तेच आहे, 6वा 7वा वेतन आलेलं आहे आमचं, आम्हाला देऊन द्या आणि आम्हाला कामावर परत घ्या.
अशी मागणी आहे. मनमानी ही सगळी भ्रष्टाचारी मनमानी चालू आहे. तोंडी आदेश दिला काढून टाका बाईने. हे सिंग साहेब AMIAM पार्टीच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी अब्दुल मुनाफ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल भावपूर्ण सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक टॉवर चौक अकोला या ठिकाणी जिमच्या हॉलमध्ये दिनांक 25 जुलै रोजी रात्री 9:30 आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अकोला जिल्हा AMIAM पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदावर अब्दुल मुनाफ यांची नियुक्ती झाल्यानुसार त्यांचा सत्कार आयोजक माजी नगरसेवक नकीर खान यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अब्दुल रहमान खान यांनी भूषविले. अब्दुल मुनाफ हे सामाजिक कार्यकर्ता असून संपूर्ण अकोला जिल्ह्यात ते सुपरिचित आहेत. अल्पसंख्याक मुस्लिम समाजामध्ये त्यांचा दांडगा संपर्क आहे. AMIAM पार्टीचे ध्येय धोरण जनसामान्यात पोहोचवत व पार्टीचे संघटन मजबूत करण्याचे त्यांनी आपले भाषणात व्यक्त केलं. नकीर खान माजी नगरसेवक यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अकोला जिल्ह्यात AMIAM पार्टी आपले अस्तित्व मोठ्या प्रमाणात प्रस्थापित करेल अशी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमात उपस्थितांनी अब्दुल मुनाफ यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमामध्ये मुस्लिम समाजाचे अब्दुल सलीम खान, इस्राईल खान, एजाज पहलवान, अफरोज भाई, इस्राईल खान, जलील खान, निजात खान, महफूज कुरेशी, मुश्शूभाई, सईद कुरेशी, इकरार पहलवान, पप्पी पहलवान, इरशाद खान, अब्दुल गनी, अजमत खान, शेख उमेर भाई, मोहम्मद अंसार, विक्की भाई, नौशाद पहलवान, ओमान खान, शोएब कुरेशी, मोहम्मद कुरेशी, जफर साहेब, मोईन खान, मोंटू मोहम्मद इरफान, अब्दुल्ला खान, सलीमू खान, इब्राहिम खान लोधी, राजा अरमान खान, मोहम्मद साबीर, आरिफ खान डॉन, मुनकीर खान माजी नगरसेवक, बुढन खान आदी बहुसंख्येने मुस्लिम युवक कार्यक्रमात उपस्थित होते. सिटी न्यूज करिता युसुफ शेख, अकोला. जिल्हाध्यक्ष AMIAM, मैं शुक्र अदा करता हूँ जनाब ओवैसी साहब का, इम्तियाज जलील साहब का, विदर्भ अध्यक्ष अब्दुल नाजिम साहब का, जिन्होंने मुझ पर भरोसा करके जिले की जिम्मेदारी मुझ पर दी, AMIAM की जिम्मेदारी मुझको दी. और मैं शुक्र अदा करता हूँ तमाम अकोला जिला के लोगों का जो मुझे मुझ पर भरोसा करके बार मुझे बुला के मेरा सत्कार कर रहे हैं. और ख़ासतौर से मेरे दोस्त माजी नगर सेवक नकीर अहमद खान, जिन्होंने कल मेरा भव्य सत्कार किया हाजियों के साथ में, और कुछ हाजी लोगों ने भी मेरा सत्कार किया. मैं तमाम लोगों का शुक्र अदा करता हूँ. सब लोगों से अपील करता हूँ कि AMIAM ज्वाइन करें और मेरे हाथ मजबूत करके AMIAM को मजबूत करें. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. मूर्तिजापूर MIDC च्या फॅक्टरीला आग, करोडोंचे नुकसान. कारगिल विजय दिनाला 20 वर्ष पूर्ण, शहीदांना अभिवादन. ग्रामसेवक रोजगार सेवकांना CEO नी केले मार्गदर्शन. मोर्णा नदी पात्राला पूर, शेत रस्ता गेला वाहून. लाखनवाडा महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. विदर्भ के बढ़ते तेज चैनल सिटी न्यूज को चाहिए हिंदी न्यूज रीडर. फोटोजेनिक फेस, हिंदी भाषा पर प्रभुत्व अनिवार्य. आप में है वो बात जो रखती है औरों से खास. तो आइए हमारे साथ न्यूज रीडर बनकर बनाइए अपनी अलग पहचान. प्रत्यक्ष मिले रविवार 28 जुलाई 2019 सुबह 11 से दोपहर 2 बजे तक. प्रत्यक्ष संपर्क करें RRC नेटवर्क, गांधी मार्ग, उत्सव संकुल, चौथा माला, अकोला. प्रत्यक्ष मिले रविवार 28 जुलाई 2019. अधिक जानकारी के लिए संपर्क करें
टेलीफोन क्रमांक 2435573 अथवा 2444774 पर।